एक नक्कीच आहे की जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि त्या अनुषंगाने अशी चर्चा झाली की बाबा ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये खास करून म्हणजे जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे तिथे साहजिक आहे की रुग्ण दरवाढ सुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे बेड्स उपलब्धता हा सुद्धा एक प्रश्न त्या निमित्ताने असतो आणि म्हणून लॉकडाऊनच्या बाबतीत नेहमीच एक जनरल निकष असा असतो की बेड उपलब्धता आणि पॉझिटिव्हिटी रेट हा फार महत्त्वाचा निकष मानला जातो आणि त्यामुळे एक नक्की आहे की सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे तो कंटिन्यू राहून त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मग ती शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का, दुकानांमध्ये अधिक जास्त दुकानं उघडण्याची आहे का, या सगळ्या ज्या काही बारकावे आहेत ते आज काय कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की आहे की व्हेरियंट हा जो काही व्हायरस आहे हा नवीन प्रकारचा सुद्धा आहे, हा व्हेरियंट आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो मुद्दा लक्षात घेऊन किंवा आता जो काही साधारणपणे ॲव्हरेजपेक्षा जे जास्त जिल्हे आहेत तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे उठवणं हा विषय होणार नाहीये. एवढाच विषय चर्चा झाली की लॉकडाऊन आहे तो वाढवायचा आहे, फक्त त्याच्यामध्ये शिथिलता निश्चित प्रकारे द्यायची आहे. तर ती शिथिलतेची जी बारकावे आहेत ते बारकावे ह्या 2 दिवसांमध्ये निश्चित करण्यात येतील टास्क फोर्सशी चर्चा करून. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, या टास्क फोर्सशी आम्ही सगळ्यांनी चर्चा करून त्याबाबतचे योग्य तो जे मी जे सांगितलं की डिटेलिंग रिलीज जे काही करायचं असेल किंवा रेस्ट्रिक्शन्स कमी जे करायचे असतील त्याच्या बाबतीतले जी डिटेलिंग आहे ती टास्क फोर्स माननीय मुख्यमंत्री आणि स्वास्थ्य विभागाची चर्चा करून ठरवलं जाईल. ग्लोबल टेंडरच्या बाबतीत निश्चित प्रकारे फायझर असेल, त्याचबरोबर जॉन्सन अँड जॉन्सन असेल, त्याचबरोबर आपली जी स्पुटनिक आहे आणि स्पुटनिकच्या नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲस्ट्राझेनिका आहे. या कंपनीजने त्यांच्या मार्केटिंग एजन्सीजच्या माध्यमातून निश्चित प्रकारे टेंडर भरलेले आहेत. एक नक्की आहे की काही कंपनीजने रेट भरले नाहीत, काही कंपनीजने त्यामध्ये किती म्हणजे शेड्यूल कसा असेल या बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या क्वेरीज ज्या आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुन्हा त्यांना विचारण्यात येत आहेत. एक नक्की आहे की आता फायझर कंपनी यांनी स्पष्ट सांगितलंय काही राज्यांना, जसं पंजाब आणि त्यांना पत्र देऊन सांगितलं की आम्ही राज्यांना लस देणार नाही, आम्ही लस केंद्राला देऊ. आणि मग अशा स्वरूपाने काही गोष्टी असल्यामुळे आमचं पुन्हा पुन्हा केंद्र सरकारला एकच विनंती आहे की इम्पोर्ट असलेला करावयाचा जो काही लसचा विषय आहे ज्यामध्ये आज केंद्र सरकारने फक्त कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या 3च लसींना परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे यानंतर आता फायझरला देतील का, मॉडर्नाला देतील का, जॉन्सन अँड जॉन्सनला देतील का, हा आणखीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतलाच प्रश्न आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच संदर्भाने मला वाटतं की एक प्रॉपर नॅशनल पॉलिसी वॅक्सिन इम्पोर्टच्या संदर्भात करायला हवी, ही मागणी आणि ही विनंती मी निश्चित प्रकारे स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन जी यांना करू इच्छितो. आपल्याला एक नक्कीच आहे की हे बघा, यामध्ये काय झालंय की $10 पासून तर $18 पर्यंत स्पुटनिकचे रेट आहेत, त्यानंतर फायझर आणि ह्या कंपनीचे रेट $25 पासून तर ॲस्ट्राझेनिका वगैरे $23 पर्यंत आहे. म्हणजे हे साधारणपणे रुपयांमध्ये जर बघितलं तर 750 रुपयापासून 1800 रुपयापर्यंतचे वेगवेगळे दर आहेत. आता या सगळ्या संदर्भाने एकच आहे की आणि शेवटी काही लोकांनी त्याचा शेड्यूल दिलेलाच नाही की आम्ही कधी देणार, कोणत्या महिन्यात किती देणार, ह्या सगळ्या बाबी
अतिशय त्या बाबतीतली अनिश्चितता आहे त्यांच्या ह्या सगळ्या पत्राच्या अनुषंगाने, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना स्पष्टीकरणात्मक विचारण्यात आलेल्या आहेत, आणि केंद्राला सुद्धा केंद्र सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करावं आणि केंद्रानी सुद्धा याबाबतीत योग्य तो निर्णय सांगावा अशा पद्धतीची केंद्राला सुद्धा विनंती. आज लसीकरणाचा एकच कार्यक्रम महत्वाचा चालू आहे, तो म्हणजे 45 वर्षाच्या वरील लोकांसाठी. लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत एक स्पष्ट धोरण आज घेण्यात आलेलं आहे की ज्यांना सेकंड डोस ला जे ड्यू आहेत ती सेकंड डोस तातडीनं त्या त्या जिल्ह्यांना उपलब्ध करून द्यायचा, कारण जे ड्यू आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत ती लस टाळायची नाही. आणि नंबर दोन निर्णय असा घेतला की जे खूप जास्त स्टेट ऍव्हरेज जे काही व्हॅक्सिनेशनचं झालेलं आहे, साधारणपणे एक 25-26-27% ह्या एज ग्रुपमध्ये, तर ज्यांचं खूप पुढं गेलेले आहेत, काही 50-60% काही जिल्हे गेलेले आहेत आणि काही अजून 2-5% दरम्यान सुद्धा आहेत, त्यामुळं ज्या जिल्ह्यांना कमी पडलेलं आहे हे व्हॅक्सिन त्या जिल्ह्यांना अधिक जास्तीचं देऊन त्यांना स्टेट ऍव्हरेज इतकं आणायला पाहिजे अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय व्हॅक्सिनच्या डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात निश्चित प्रकारे झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, एक तर आजची संख्या काय, 3,15,000, आपण 7 लाखावर होतो, आता 3,15,000 आज ऍक्टिव्ह केसेस आहेत, त्याच्यामधले 40-50% होम आयसोलेशनमध्ये 60% असू शकतात, आणि त्यामुळे हे जे लोक आहेत यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यांमध्ये आपण वेगवेगळे जे CCC सेंटर्स केलेले आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना आणून ऍडमिट केलं पाहिजे अशा सूचना आहेत, आणि त्या सूचनेचा निश्चित प्रकारे चांगला परिणाम जाणवेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागात छोटं घर असतं, या घरामध्ये जो पॉझिटिव्ह व्यक्ती असतो तो खऱ्या अर्थाने आयसोलेट होत नाही, तो खऱ्या अर्थाने अलगीकरण किंवा विलगीकरणामध्ये राहू शकत नाही, आणि म्हणून त्याला एक तर तालुक्याच्या स्तरावर CCC असणाऱ्या तिथे आणावं, किंवा त्यांना गावामध्ये जर एखादी शाळा असेल, एखादं मंगल कार्यालय असेल, तर त्या गावामध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये त्यांना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, आणि त्यांची पूर्ण मेडिसिनची, दररोजच्या चेकअपची, त्यांना वॉक टेस्टची आणि त्यांना सगळ्या सुविधा, गरम पाणी असेल, जेवणाचं असेल, सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेतच, ह्या गोष्टी आपण कलेक्टरला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली जात असेल तर माझ्या ग्रामीण भागातील माझ्या सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण शासनाच्या या महत्वाच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. म्युकर मायकोसिसच्या संदर्भात मी पुन्हा अतिशय जबाबदारीने सांगेल की काल सुद्धा आम्ही एक अतिशय स्पष्ट GR काढलेला आहे की ज्याच्यामध्ये कुठेही अँबिग्विटी राहिलेली नाही. म्युकर मायकोसिसचे रुग्ण काही प्रमाणात वाढतायत हे नक्कीच खरं आहे, आणि त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे हे स्वास्थ्य विभाग किंवा आरोग्य विभागाची आमची महत्वाची जबाबदारी आम्ही समजतो, आणि म्हणून म्युकर मायकोसिसच्या बाबतीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये जरी 1,000 हॉस्पिटल असतील तरी त्यातले 131 हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात 2-3 हॉस्पिटल साधारणपणे आपण एक डेझिग्नेट केलेले आहेत, म्हणजे ठरवून टाकलेले आहेत की या ठिकाणी आपण म्युकर मायकोसिसचे पेशंटची तपासणी करा किंवा त्यांचा उपचार करा. आता हे का कोणत्या बेसिसवर ठरवले, तर तिथे हे मल्टी ज्याला डिसिप्लिन अप्रोच या मुद्द्यावर आपण केलेले आहेत, कारण तिथं ENT असेल, डेंटिस्ट असेल, फेशियलच्या संदर्भातील डॉक्टर्स असतील किंवा न्यूरोलॉजिस्ट असतील, या सगळे सर्जन्स उपलब्ध असायला हवे, आणि त्यामुळे या रुग्णालयांची निवड करून त्यांना लागणारं त्याला लागणारे जे एम्फोटेरिसिन B हे मुफ्त पद्धतीनं म्हणजे मोफत या सगळ्या रुग्णांना पुरवला केलं पाहिजे अशा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत कलेक्टरला. या सगळ्या बाबींचं संनियंत्रण करायला सांगितलेलं आहे, आणि म्युकर मायकोसिसच्या पेशंटला ज्यांच्याजवळ कुठलं ना कुठलं रेशन कार्ड असेल, ते आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असतील, तर त्यांना 1 रुपया सुद्धा खर्च लागू नये अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.